3 महिन्यांपूर्वी पाडेगाव तालुका फलटण येथील युवकाच्या झालेल्या खुनाला वाचा फुटली असून छेडछाडीच्या प्रकरणातून 5 जणांनी कट रचून त्याचा झोपेतच गळा चिरल्याचे समोर आले आहे। दरम्यान यामध्ये चौघांना अटक करण्यात आली असून एक जण अल्पवयीन असल्याचे लोणंद पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे। राहुल नारायण मोहिते व 31 राहणार पाडेगाव तालुका फलटण याचा खून झाला होता। या प्रकरणी आता प्रकाश उर्फ अजित किसन गोवेकर, योगेश श्रींग मदने दोघे राहणार कोरेगाव तालुका फलटण, दत्ता मारुती सरक, गणेश बापू कडाळे दोघे राहणार पाडेगाव तालुका फलटण अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी, राहुल मोहिते याची दिनांक 10 मे रोजी पहाटे पाडेगाव येथील घरासमोर झोपेत असताना गळा चिरून निर्गुण खून करण्यात आला होता। या घटनेनंतर परिसर हादरून गेला होता। लोणंद पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलीसही हादरून गेले। घराबाहेर लोखंडी कॉटवर त्याचा गळा चिरल्याने तो जागीच निश्चित पडलेला होता। पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर त्याला सुरुवातीला धागोधरा मिळत नव्हता। या प्रकरणी कुटुंबियांसह अनेकांकडे चौकशून चौकशी करण्यात आली, मात्र पोलिसांना यश येत नव्हते। दिनांक 9 मे रोजी लोणंद पोलिसांनी तांत्रिक तपास पूर्ण केल्यानंतर त्यांना क्ल्यू मिळाला। संशयिताची धरपकड केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली। प्राथमिक माहितीनुसार छेडछाडीच्या कारणातून कट रचून हा खून केल्याचे समोर येत आहे। संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे। पोलीस कोठडी मिळाल्यानंतर गुन्ह्यातील हत्यार वापरलेले वाहन नेमका उद्देश याचा उलगडा होण्यास मदत मिळणार आहे। पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, फौजदार गणेश माने, स्वाती पवार, पोलीस महेश सकपाळ, विठ्ठल काळे, अविनाश नलोडे, अतुल कुंभार, संतोष नाळे यांनी कारवाईत सहभाग घेतला होता। राहुल मोहिते याचा खून शांत डोक्याने करण्यात आला आहे। राहुलचा वावर प्रामुख्याने लोणंद व पाडेगाव येथे असायचा। खुनापूर्वी त्याच्यावर वॉच ठेवण्यात आला होता। तसेच तो तब्येतीने तगडा असल्याने खून करताना सर्व ती खबरदारी घेण्यात आली। खुनानंतर पुरावे सापडू नये म्हणून श्वान पथक भटकावे यासाठी स्प्रेचा वापर केल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे। VM न्यूज मराठी, सातारा। लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत पाडेगाव येथे मे महिन्यात एक युवकाचा गळा चिरून त्याच्याच घराच्या बाहेर मर्डर झाला होता आणि 3 महिन्यापासून आम्ही खूपच एफर्ट घेत होते पण आतापर्यंत त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू नाही भेटला होता। काल रात्री आणि आज बेसिकली आता आम्हाला याच्यामध्ये ब्रेक थ्रू भेटलेला आहे आणि 5 आरोपीला आम्ही त्याच्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। प्रकाश गोवेकर, दत्ता सरक, गणेश कडाले, योगेश मदने आणि एक विधी संघर्ष बालक असे 5 लोकांना ताब्यात पोलिसांनी घेतलं आहे। प्रायमा फेसी आरोपीपैकी एक गणेश कडाले त्याला अशा डाऊट होता की मयत आणि मयतच्या तिची बहीणशी काहीतरी अफेअर वगैरे आहे आणि त्यावरून हे पूर्ण कट रचून आणि अतिशय एक हिंसक पद्धतीने हा मर्डरची घटना त्याने घडून आणली। हे सगळे आरोपीला आता कोर्टासमोर हजर करून आम्ही करणार आणि त्याची पोलीस कस्टडी घेऊन पुढची तपास करणार। अतिशय एक चांगल्या डिटेक्शनबद्दल आमचे DYSP फलटण, ॲडिशनल SP साहेब, लोणंद पोलीस, LCB सर्वांचा मी कौतुक करतो।